या बातमीचे प्रायोजक आहेत गोकुळ दूध. गोकुळ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड कोल्हापूर. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी. निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. अरे धक्कादायक असे निकाल आपण पाहतोय. शिवसेनेचे सिटी आमदार चंद्रदीप नरके हे करवीर मधून दोनदा आमदार असताना ते वर्चस्व टिकून होते आणि या ठिकाणी वर्चस्वाला धक्का दिला तो पी एन पाटील. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. नमस्कार. एकूणच शिवसेनेचे दिग्गज असे आमदार चंद्रदीप नरकेंचा तुम्ही पराभव केलेला आहे. काय वाटतंय एवढ्या वर्षानंतर पुन्हा एकदा आपण सत्तेवर आलोय आहात, काय वाटतंय, काय म्हणायचं आपल्याला? गेल्या वेळेस त्यांचा पराभव झाला असता कारण ती 357 मध्ये पेंपडली गेली. त्यावेळेला काँग्रेस राष्ट्रवादी वेगळी झाली, राष्ट्रवादीनं त्यांना पाठिंबा, त्यांच्या पक्षाची मत नव्हती. जनसुराजी विनय कोरे सावकारने त्यांचा एक उमेदवार होता. सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या आणि मतदारसंघ 10 वर्षापूर्वी डिलिमिटेशन झालं, 20 वर्षांनी एकदा करायचं झालं, 25-26 वर्षांनी झालं. माझा जुना मतदारसंघातली ते 1,05,000 मत आहे, नवीन मध्ये 1,05,000 मत आहे. त्याच्यामुळे नवीन मतदारसंघात मला प्रॉब्लेम आहे. जुन्या मतदारसंघात माझं 1,50,000 ते 25,000 नेहमीच आहे. म्हणजे इकडचं लीड कमी करून तिकडे आम्ही निवडून येतो. पण ते नवीन मतदारसंघाला ज्या गोष्टीनं ते सांगत होते की मी तुमचा विकास करणार आहे, तुम्हाला अनेक गोष्टी मी देणार आहे, की काही लोकांना लक्षात झालं की हे लोक सगळे फसवे. ऍक्च्युली ह्या देशाला स्वातंत्र्य दिल्यापासून हे काँग्रेस पक्षाने देशामध्ये अतिशय चांगलं काम केलं. हा देश उभा केला, देशाला स्वातंत्र्य सगळ्यात मोठं काम आहे. ज्यावेळेला स्वातंत्र्य मिळाल्या 35 कोटी जनता होती या देशामध्ये, त्यांना 1 वर्ष अन्न मिळत होतं. अमेरिकेत सरकार घेऊन वापरत लोकांना द्यायचा. पण आज 130 कोटी जनता झाली, जवळ 100 कोटी जनता वाढली, तरी त्यांना 2 वेळचा अन्न मिळून बाहेरच्या देशात तांदूळ घेऊन दोन्ही आम्ही बाहेर पाठवतोय, सगळ्या एवढा माल बाहेर पाठवतोय. ही सगळी परिस्थिती काँग्रेसने केली. 1,000-2,000 धरणं या देशामध्ये बांधली. त्या धरणावरती सगळे त्या शेतीवर लागणारा सगळा जो न्याय देशावरती शेतकऱ्याच्या याच्यावर घोषित करा की साखर कारखाने उभारले, त्याला लागणाऱ्या बँका उभ्या केल्या, त्याला शिक्षण संस्था उभ्या केल्या, देशामध्ये सुतगिरण्या उभ्या केल्या, गरीबाला अंगावर कपडे मिळाले, हे सगळं काँग्रेसने केलं. आणि लोकांना सुरुवाती जे 5 वर्ष वाटले यांना काय करता आलं नाही, राज्य नव्हतं, राज्य 5 वर्ष पुढे आलं आणि कुठलंही नवीन काम या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये करू शकेल ते लोकांना पटवून सांगण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. सत्तेत असलेला भाजप आणि शिवसेनेची एकूणच युती होती. कोल्हापूर पुरं काँग्रेसमुळे झालंय याचं श्रेय विशेष करून तुम्ही कोणाला देत आणि आपला विजय? लोकांना, जनतेनं जे निर्णय घेतला, जनतेच्या लक्षात आलं की सगळे एका एवढे सगळे कोल्हापूरमध्ये निवडून सुद्धाही काही काम करत नाही, सामान्य काही नवीन केलंही नाही. कुठल्या एखादं कॉलेज आणलं, नवीन टेक्निक आणलं देशात, कुठल्या नवीन एखादी इंडस्ट्रीज उभा केली शेतकऱ्यासाठी, तरुणांना काम मिळावं. कुठल्या एखादा मी सांगितलं तर मोदींनी गेल्या वेळेला की 2 कोटी लोकांना नोकऱ्या देतो वर्षाला, 5 वर्षात 10 कोटी लोकांना नोकऱ्या देतात, काहीच नोकऱ्या मिळाल्या. कुठल्या 1 कोटी 10 लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या देशात. कोल्हापूरच्या एमआयडीसीमध्ये 40,000 तरुणांच्या नोकऱ्या गेल्या. ही परिस्थिती आहे या ठिकाणी. लोकांना लक्षात आलं की सगळ्या इंडस्ट्रीज बंद पडतात का, अशी परिस्थिती आहे. टाटा कंपनी आपल्याला माहिती आहे, देश टाटा बिर्ला या पूर्वीपासून आहे, की या देशातल्या 2 मोठ्या कंपनी ते स्वतंत्र व्हायच्या अगोदर झाल्या, बाकीच्या कंपन्या आता आली सरकारच्या मदतीनं उभारल्या. ती टाटा कंपनी सुद्धा एवढी मोठी कंपनी, त्यांनी देशासाठी त्यांची कॅन्सर हॉस्पिटल असेल, सगळी हॉस्पिटल असेल, बऱ्याच त्यांनी रिसर्च सेंटर काढले, काहीतरी नवीन शोध करायला हवा देशामध्ये. ती कंपनी महिन्यात 15 दिवस बंद ठेवायची पाहिजे. महिंद्रा कंपनी महिन्यात 14 दिवस बंद आहे. मारुती उद्योग सरकारच्या सगळ्यात तो बंद पडल्यामुळे इकडे ती कामं रॉ मटेरियल देत होते, त्या सगळीच्या इकडेच बंद पडले. आणि लोकांच्या लक्षात आलं साधा सामान्य माणसं, शेतकऱ्याला पैसे मिळाले त्यांनी काम करणे, कामगार व्यापार संपलाय शेतकऱ्याकडे आणि कामगारांना पैसे नसल्यामुळे उद्योगधंदे सगळे छोटे उद्योगधंदे सगळे व्यापारी सगळे बंद पडले. लोक चिडले यांच्यावर, ही परिस्थिती होती. आता ज्यावेळी भाजप आणि शिवसेना ही सत्तात होती, जोमात होती, आपण बऱ्याचदा पाहिलं की कशा पद्धतीनं भल्या भल्यांवरती ईडी चौकशी असेल किंवा वेगळ्या वेगळ्या माध्यमातून अनेक उमेदवारांना गारद केलं जात होतं,
बरेच जण पक्षांतर करत होते, पक्षातून मेडकुड्या मारत होते, तर बरेच जण पक्ष सोडून अपक्षकडे वाटचाल करत होते. आणि अशा अवस्थेत तुम्ही ज्यावेळी काँग्रेसच्या हातात झेंडा घेतला, तुम्हाला या सगळ्या गोष्टी म्हणजे कसं काय डायरेक्ट की नाही बाबा भविष्यात मला पराभवाला सामोरं जावं लागेल असं, किंवा आपल्यावरती एकूण कशा पद्धतीने सगळ्या घटना घडत होत्या, अनेक आरोप होत होते, त्यावेळी तुम्ही कशी भूमिका घेतली की नाही मी काँग्रेसमधूनच लढणार, तसं काय तुम्ही हे मोठं डेअरिंगच केलं म्हणावं लागेल. डेअरिंगचा प्रश्नच नाही, मी आयुष्यामध्ये काँग्रेसमध्ये आहे. राजीव गांधी बरेच जण पक्ष सोडून गेले, म्हणजे सुरुवातीपासून काँग्रेसमध्ये असणारी भलीभली लोक गेली, पण मला असा मला विचार तर आला नाही, अजिबात कधी विचार आला नाही. 33 वर्ष ज्यांना मंत्री केलं काँग्रेस ते गेले, तिकडे जाऊन काही मिळालं नाही त्यांना, काय मिळणार आहे, मिळायसाठी जाणं हा चुकी झाला. आमचा आम्ही काँग्रेसमध्ये का आहोत, काँग्रेस काहीतरी आम्हाला देणार म्हणून मी काँग्रेसमध्ये नाही आहे. काँग्रेस सर्वसामान्यांच्या शेतकऱ्यांच्या गोरगरिबांच्या कामगारांच्या हिताचं काम निर्णय घेते, पुन्हा आम्ही काँग्रेसमध्ये. काँग्रेसने निर्णय घेतल्यातला एकही निर्णय यांना 5 वर्षांमध्ये केंद्रामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये येता नाही. आम्ही एखाद्या सामान्य माणसाचं ऑपरेशन असेल ते फ्रीमध्ये करायचा निर्णय घेतला, याच्यामध्ये पेन्शन द्यायची या ठिकाणी आम्ही देत होतो, 600 रुपये पेन्शन होती, त्याला कोण बघायला नाही, ती कमिटीच रद्द केली, म्हणजे सामान्यासाठी काम करत नाहीत. आणि आम्ही यासाठी काँग्रेस सोडलेली नाही, मी आयुष्यभर काँग्रेसमध्ये राजीव गांधी जयंती 26 वर्ष करतोय, देशात एकच मी आहे राजीव गांधीजी एवढ्या मोठ्या प्रमाणात करतोय की राज्यातले सगळे मुख्यमंत्री, बाहेरच्या राज्यातले काही मुख्यमंत्री दिग्विजय सिंग असतील, कर्नाटक गोवा बाहेरचे मध्य प्रदेश मध्ये केंद्रातले मंत्री, प्रत्येक वर्षी नवीन नेता आम्ही 26 वर्ष तो कार्यक्रम करतोय राजीव गांधीजीचे. मी काँग्रेस सोडून राजीव गांधीचा पुतळा वगैरे राजीव गांधीजी नाव असून गेलो 70 कोटीची सगळ्या लोकांना काम दिले, लोकांना माहिती आहे आम्ही काँग्रेस सोडून काही करणार नाही. आणि आम्ही कधी आयुष्यात हा विचार आणणार नाही, काय सत्ता पाहिजे असं काही नाही, त्यासाठी आपलं सगळं चाललंय असं नाही. अच्छा, काँग्रेसशी एकनिष्ठ असणारे वर्षानुवर्षांपासून काँग्रेस मध्येच असणारे पी एन पाटील यांच्याशी आपण बातचीत करतोय, जे काँग्रेसला सोडून गेले, एकूणच जी बरीच मंडळी ही निवडणुकीत पराभव झालाय स्वीकारावा लागलाय, त्याबद्दल काय म्हणायचं तुम्हाला त्याच्याबद्दल? मला बोलायला काही एकूण एक पक्षाचे तुम्ही नाही, मी पक्षाचा आहे, त्या लोकांनी पक्ष सोडायला नको होता, त्याला जाऊन तिकडे मिळणार असं नाहीये. कारण गेल्या निवडणुकीमध्ये 2014 निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये काँग्रेसने राष्ट्रवादीतनं कमळचिन्ह घेऊन जे राष्ट्रवादी भाजपमध्ये गेले, 29 आमदार निवडून आले, एकालाही मंत्रीपद दिलं नाही, एकालाही कुठली कमिटी दिली नाही, येथे फक्त बोट वर्ग ठेवते. आता गेले त्याच्या पाठीमध्ये झालं काय मी सांगत होतो, त्यांचं नुकसान आहे, ते जायची गरज नव्हती त्यांनी वास्तवपर्यंत, आणि ते मिळवायसाठी जायचं कसं बिझनेस करा ना तुम्ही. पब्लिक हे संकुच जाणती आहे म्हणत या ठिकाणी कोल्हापूरकरांनी सुजाण अशा कोल्हापूरकरांनी योग्य ते निर्णय घेत पक्षांतर करणाऱ्यांना चांगला धडा शिकवलाय. एकूण करवीरचा तुम्ही कशा पद्धतीनं विकास करणार आहे, तुमच्या अनेक डोक्यात भूमिका असतील की काही नाही भविष्यात हे करू, आपल्या जाहीरनाम्यातली अशा अनेक गोष्टी आहेत त्याबद्दल. नाही, मी आमदार असतानाची कामं अनेक केली, सांगरूळ मतदारसंघात मी पंचायत लिंड तेव्हा निवडून आलो, मी 42 धरणं बांधली छोटी मोठी अशी 30 लाखावरून 70 लाखापर्यंत, आणि 2 मोठी धरणं बांधली होती, ते परिते ते मला शिव्याने खेबोड होते नंदगाव 3.5 कोटीची, तो धामणे प्रोजेक्ट माझ्या मतदारसंघात होता त्यावेळेला, आता जो पाणीकडे येते माझ्या नवीन प्रोजेक्टमध्ये त्याचं काम बंद होतं, ते काम चालू करण्यासाठी मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिलेल्या घेऊन जात गेलो, देशमुख साहेब माझे मुख्यमंत्री होते त्यांना घेऊन गेला. फॉरेस्टमध्ये त्यांची प्रॉब्लेम विचारली, फॉरेस्टनं सांगितलं की याच्यामध्ये आमच्या ह्याच्यात पाणी येते, एवढी जमीन आम्हाला द्या, ती जमीन द्यायचा निर्णय आम्ही घेतला महाराष्ट्र सरकारने, आणि मग तिने आम्हाला डॅमला पडला, डॅमला पैसे लावले, डॅमचं काम चाललं, दुर्दैवाने मी त्यानंतर पडलो, त्या डॅमवरती काहीही केलेले नारळ फोडणे 10 वर्षेवरच काम केलं, एकही त्या ठिकाणी तिथं मोरवाची पाटी टाकलेली नाही, त्या डॅममध्ये पाणी असतं, लाखो लोकांनी संसार उभारले असतं, सगळ्या त्या डॅमवरची लोकांची कामं थांबली, तो मला डॅम करायसाठी पाहिजे, माझ्या मतदारसंघात नाही तो राधानगरी नाही, तिकडच्या राधानगरी मतदारसंघ दिला तरी तो माझ्या मतदारसंघात, पण पाणी माझ्या तिकडे खाली कळ्या पडणे ते काम करायला पाहिजे, अनेक गावचे रस्ते थांबले ते बघावं लागणार आहे, काही ठिकाणी शाळेचे प्रॉब्लेम आहेत, शाळेच्या खुल्या मिळाल्या नाहीत, आणि 4 वर्षात या सरकारने एकही खुली दिली नाही. आमचं सरकार होता कोल्हापूर जिल्ह्यासाठी 4-4.5 खुल्या द्यायच्या, प्रत्येक गावात आम्ही खुल्या द्यायच्या, आज काही केलं नाही, जिल्हा परिषदेच्या काही त्यांना ते शेवटच्या वर्षी खुल्या द्यायला,
लाईट चे कनेक्शन लोकांना एबीसी बी जी एसी ही सुद्धा आता शेवटच्या वर्षी द्यायला लागली. चार वर्षीकडे बघितलंच नाही ती निवडणूक आल्यावर समोर कारण लोकांच्या लक्षात आलं आपण चार वर्ष काँग्रेस कनेक्शन मिळायचं सगळ्या गोष्टी मिळतात. कोट्यावधीच्या निधीचं काय झालं असेल याचा कधी पाठपुरावा घ्यायचा प्रयत्न केला का? नेहमी कशा करता येणार सरकार त्यांचं होतं तरी कोट्यावधी येणाऱ्या भविष्य काळात करवीर तालुका सुजलाम सुफलाम करण्याचं या ठिकाणी जणू पी एन पाटील यांनी वचन दिलंय. पुन्हा भेटणार आहोत आपण असेच विषय घेऊ. तोपर्यंत पाहत राहा 30 सगळ्या. नमस्कार.